विषय कसा है माहित है का, याचा मी जाहीर निषेध करतो। आणि ही जी बदली महाराष्ट्र शासनाने केलेली आहे ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील तरुणाईला एक चुकीचा संदेश आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हे ऐकावं, कारण की तुम्ही हा संदेश दिलेला आहे की महाराष्ट्रात जर प्रशासकीय अधिकारी चांगला काम करत असेल तर त्याची 7 महिन्यांना बदली केली जाईल। मग आता जे एमपीएससी यूपीएससी करून आले महाराष्ट्रातील तरुण, त्यांनी तुमच्या या बदलीचा कोणता संदेश घ्यावा? म्हणजे त्यांनी भी असं म्हणावं का की आम्ही पर्सेंटने काम करावं आणि राजकारणाच्या हातात हात घालून काम करावं, त्यांच्यासोबत ताटात जेवावं, असं नाही होऊ शकत ना। म्हणजे तुम्ही ही बदली फक्त तुमच्या राजकीय साटेलोटेपायी केलेली बदली आहे। काय तर मग मागं ते झालं, काय तर केंद्रीय मंत्र्यातर्फे डायरेक्ट पीएमओला कंप्लेंट गेली होती। अबे साधा अधिकारी त्याची कंप्लेंट तुम्ही पीएमओला करून राहिले, म्हणजे किती आता काय राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं तुम्ही विचार करा ना। हा त्याच्यात हे इकडले लोक तिकडे लॉबी बनवून सीएम कडे काय तर मग यांची बदली करा। अरे चांगला माणूस आहे, नागपुरातले 99.99% जनता तुकाराम मुंडेले 1% डाऊट न घेता सपोर्ट करते। पण आज 7 महिने झाले हा माणूस रस्त्यावर आहे, रस्त्यावर तुम्ही जे मीडियावाले दाखवले आजपर्यंत, तुम्ही पण व्हिडिओ दाखवले तुकाराम मुंडे साहेबांचे रस्त्यावरचे दाखवले ना आजपर्यंत, कधीतरी माणूस सुट्टीवर राहिला का? नाही राहिला। काऊन मग 7 महिन्यानंतर तुम्ही बदली का केली? म्हणजे पुऱ्या जनतेला विश्वास आहे की हा माणूस काही ना काही चांगलं नागपूरसाठी करून आला। 5 हॉस्पिटल बांधले तुमच्या त्यानं मागच्या 15 वर्षात का बांधलं गेलं बे? यानं 5 हॉस्पिटल बांधून दाखवले, उभे करून दाखवले। आणि आपल्या नागपुरात जी परिस्थिती होती ना याची मुंबई झाली असती, पण आज आपला नागपूर शांत आहे। आता तुकाराम मुंडे साहेबांची जी बदली केली त्याच्यानंतर आपलं नागपूरची मुंबई झाली, उत्तर कोण देणार आहे? उद्धव साहेब ठाकरे तर हातवर करतील काय तर मग माझा 100% पाठिंबा आहे। पाठिंबा कुठे गेला तुमचा? म्हणजे का फक्त तोंडाचेच बोलवते का? कुठं बाळासाहेब ठाकरे, कुठं उद्धव साहेब तुम्ही? हा म्हणजे राजकीय फायद्यापाई तुम्ही एका अधिकाऱ्याची, एकदा चांगल्या अधिकाऱ्याची तुम्ही बदली केली? आम्हाला म्हणजे आम्ही तरुण आहे ना, काय त्याच्यातून संदेश घ्यावा मला तर काही समजत नाही वा। हा तर या बदलीच्या पुऱ्या नागपूरवर बाबा आम्ही एकटा आहो, पण हा एकटा नाही आहे तर 1 लाख जण आहेत ज्यांच्या अशा भावना आहेत, त्याच्या भावना मी रिप्रेझेंट करून आलो। तर या बदलीचा आम्ही निषेध करतो संपूर्ण नागपूर।